स्वराज्य महोत्सव अंतर्गत 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान या कालावधीमध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात हर घर तिरंगा मोहीम राबवण्यात येत असून त्यात विविध उपक्रम घेण्यात येत आहे. गुरुवारी जिल्हा परिषद सिल्लोड पंचायत समितीचे अधिकारी कर्मचारी आणि जंजाळा नाणेगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत जंजाळा ते ऐतिहासिक घटोत्कच लेणी व किल्ले जंजाळा अशी तिरंगा रॅली आयोजित करण्यात आली होती. रॅलीत जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र देसले, महिला आणि बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद मिरकले, सिल्लोड पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी दादाराव अहिरे, विस्तार अधिकारी पीबी दौड, साहेबराव शेळके, समन्वयक केशवकांत बुलबुले, केंद्रीय मुख्याध्यापक मुस्तफा शहा, ग्रामसेवक कोळी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तसेच यावेळी ऐतिहासिक स्थळ किल्ले जंजाळा आणि घटोत्कच लेणी परिसराची स्वच्छता करून अंगणवाडी समोर वृक्षारोपण करण्यात आले. अमोल नगरे, AIN न्यूज, सिल्लोड.